नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ते आहे पोलीस भरती 2022 याचे जे अर्ज भरण्याची मुदत होती ते 15 दिवस वाढवण्यात आलेली असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 3:05 देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ट्विट आहे. मित्रांनो बघा, राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 मुदतवाढ. आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत, म्हणजे जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहे. आतापर्यंत 18,000 जागेसाठी जवळपास 12 लाख अर्ज या ठिकाणी आलेले आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. तर मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता आणखी 15 दिवस मिळणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. त्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर करण्यात आलेला असून तुम्ही 15 डिसेंबरपर्यंत अर्ज आता ऑनलाईनद्वारे भरू शकता. तर सध्या तरी वेबसाईटवर कुठलीही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे. फक्त उपमुख्यमंत्री यांनी ट्विट केलेलं आहे की तुमची जी मुदत आहे अर्ज भरण्याची ती 15 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे. तर पोलीस भरती वेबसाईटवर 1 दिवस 8 तास एवढंच वेळ दाखवत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर. फक्त वेबसाईटवर ही अपडेट व्हायचं आहे, पण तुमची मुदत आता 15 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे. पोलीस भरतीबाबतची इतरही मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे अशी माहिती न्यूजमध्ये दाखवत आहे. तरी तिची अपडेट मित्रांनो उद्यापर्यंत आपल्यापर्यंत येऊ जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.